आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. साने गुरुजी प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव उत्साहात साजरा. साने गुरुजी प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त सहकार परिषद, सेवानिवृत्त शिक्षक व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ जयसिंगपूर येथील सोनाबाई इंगळे सभागृहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर सरेगावकर हे होते. पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त त्यांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी आज सहकारी विषयी मार्गदर्शन केले. पाहूया काय म्हणतात ते शेखर सरेगावकर. एका जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आता ऍडमिनिस्ट्रेटर नेमला, प्रशासक नेमण्याची वेळ आहे आणि त्या कागदपत्रांची पाहणी करत असता असं लक्षात आलं की या राज्यामध्ये मंत्रीपद भोगलेले जे काही मंडळी होती त्यांनी या बँकातून 300 कोटी 400 कोटी रुपयाचं कर्ज घेतलं आणि त्या कर्जाला फक्त 5 एकर जमीन तारण दिली. 300 कोटी कर्ज घेतलं आणि 5 एकर जमीन तारण दिली. मग खऱ्या अर्थानं सहकार चळवळ कोणी म्हणून काढली किंवा सहकार चळवळ कशामुळे संपुष्टात आली याचं कोणत्या चिंतन सहकार चळवळीच्या कार्यकर्त्यांनी करण्याची गरज आहे. आणि मग आम्ही इकडे म्हणतो की समाजाच्या तळागाळातल्या माणसाचा आर्थिक विकास होण्यासाठी तो स्वावलंबी होण्यासाठी सहकार चळवळ चालली पाहिजे, सहकार चळवळ वाढली पाहिजे असं आम्ही म्हणतो. पण स्टेज वरून खाली उतरण्याची आमची कृती मात्र निराळी असते आणि म्हणून त्या स्वर्गीय यशवंतराजे चव्हाण असतील, वसंतदादा पाटील असतील, सहकार पक्षी विखे पाटील असतील यांच्या नावाचा आम्ही वापर करतो. पण त्यांनी सांगितलेल्या मुद्द्यांवर, त्यांनी सांगितलेल्या विचारांवर आम्ही चालतो का याचं कुठेतरी चिंतन केलं पाहिजे. आज आपल्या पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमामध्ये उपस्थित राहताना मला याचा विशेष आनंद वाटतो आहे की माजलेकर सरांनी ज्या पद्धतीने प्रास्ताविक केलं भारतामध्ये की हे का करतो आहे, कशासाठी करायचं आहे, तर संपूर्ण तालुक्यातल्या सहकारी संस्था एकत्र याव्या, सहकार चळवळीला विचारमंथन व्हावं, सहकारी चळवळीसमोरच्या समस्या मांडल्या जाव्या, त्याच्यावरती उपाय व्हावा आणि सामान्य माणसाला सुखाने संपन्न आनंद करण्यास आनंद देण्यासाठी या चळवळी या संस्था सक्षम कराव्या ही या आमची काही भूमिका. यावेळी नगराध्यक्ष डॉक्टर नीता माने, उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, उपसभापती संजय माने, सागर चौगुले, आर डी काळगे, रवी कुमार पाटील, संस्थेचे सेक्रेटरी श्री बी जी खामकर, व्हाईस चेअरमन लक्ष्मण कबाडे, चेअरमन श्री अरविंद मजलेकर, तसेच संस्थेचे कर्मचारी वर्ग, शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी जयसिंगपूरहून ऋषिकेश बाऊचे. वर्षाभर प्रगतीचा उंचवलेला आहे. शिक्षक सभासद राम यांच्या जीवनातील विनायक अर्थपूर्ण झालेला बदल आणि या सगळ्यासाठी परीक्ष ठरलेला सहकार, त्यासाठी केलेल्या विश्वस्ताच्या भूमिकेतून प्रयत्न, स्वीकारलेली पारदर्शकतेची बांधिलकी संस्थेच्या जीवनात निश्चितपणे गौरवास प्राप्त झाले असं मंत्री बाबूर. हा रजत क्षण संस्थेच्या जीवनामध्ये अत्यंत सुरावणारा संकल्प पूर्तीचा आणि आनंद उत्सव असा. खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्प आहे हा संदेश देणाऱ्या पूज्य साने गुरुजींची चिरंतन स्मृती म्हणून या संस्थेची स्थापना संस्थापक आजमल पाटील सर, आम्ही सर्व मंडळी आणि